ज्ञानगंगा अभयारण्यातील देवारी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सुनील निवृत्ती जिने वय वर्ष 38 असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मृत शेतकरी काल संध्याकाळी शेतात काम करीत असताना बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला. देवारी गावचे रहिवासी असलेले सुनील जिने यांची अभयारण्याच्या सीमेवर शेती आहे. शेतात काम करीत असताना मागून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यांनी प्रतिकाराचा प्रयत्न केला परंतु तो अपुरा पडला. सुनील जिनेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आसपासच्या शेतीतील माणसे घटनास्थळी धावली. त्यांनी बिबट्याला पिटाळून लावले, मात्र तोपर्यंत जिने यांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर वन्यजीवांचे अधिकारी यांना माहिती मिळताच घटनास्थळी त्यांनी भेट दिली आणि मृतकाला सामान्य रुग्णालयात पोस्टमार्टम साठी आणण्यात आले. या घटनेबाबत अनिल निमजे, विभागीय वन अधिकारी वन्यजीव अकोला यांनी अधिक माहिती दिली आहे. विविध नामांकित ब्रँडचे कपड्यासह ड्रेस शिवून मिळण्याचे पंढरीतील एकमेव ठिकाण दत्ता दहिवडकर कापड दुकान अँड टेलर्स, पंढरपूर नगरपालिकेसमोर नवी पेठ. नेमकी घटना मी AW निमजे, विभागीय वन अधिकारी वन्यजीव अकोला. आज मी पूर्ण स्पॉट पाहिलेले आहे व तिथे जाऊन पूर्ण स्पॉटची चौकशी करण्याचे निर्देशसुद्धा दिलेले आहेत. तरी जे हल्ला झालेला आहे त्यांच्या देवारी गावाची लोकांची जी शेती आहे त्याचं बाजूलाच त्या बिबट्यांनी त्या माणसावरती हल्ला केलेला व त्याचं आता जे शव आहे आम्ही आत्ताच सिव्हिल हॉस्पिटलला त्याला दिलेलं आहे व ते पोलीस चौकशी करतायत. तरी जे नियमाप्रमाणे कारवाई करता येईल ते आम्ही करू. थोडं मी आश्वासन काही तात्काळ मदत जी आहे तात्काळ मदत जे नियमाप्रमाणे आम्ही तात्काळ मदत करू. सकाळी जे नियमाप्रमाणे आम्ही करतो आहे.